इकडे हा सगळा वाद सुरू असताना देशभरात डिटेन्शन सेंटर उभारली जात असल्याचंही बोललं जात आहे. त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज कोल्हापूरमध्ये प्रश्न विचारण्यात आला. नवी मुंबईमध्ये अशा एका केंद्रासाठी जागा बघण्याची प्रक्रिया सुरू केली होती असं सांगतानाच त्यांनी त्यामागची कारण मीमांसाही सांगितली. ऐकूया फडणवीस नेमकं काय म्हणाले. सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हिसा संपलेले परदेशी नागरिक सापडतात आणि मग सापडल्यानंतर या लोकांना त्यांच्या देशात परत पाठवायचं असतं. ते सापडले आणि त्यांना परत पाठवायचं आहे याच्यामध्ये जो वेळ जातो त्या वेळामध्ये त्यांना कुठे ठेवायचा प्रश्न असतो. कारण त्यांना नॉर्मल कैदेतही ठेवता येत नाही कारण ते दुसऱ्या देशाचे नागरिक असल्यामुळे तिथली एम्बसी त्या संदर्भात पाठपुरावा करत असते. आणि म्हणून आज आपण एक छोट्याशा ज्या काही जागा आपल्याजवळ उपलब्ध आहेत गेले 15-20-25 वर्ष त्याच जागा आपण त्या ठिकाणी वापरतोय. अनेक वेळा इतर राज्यातले देखील अशा प्रकारचे कोणी सापडले तर त्यांना मुंबईहून परत पाठवावं लागतं कारण त्यांच्या एम्बसी मुंबईत असतात किंवा दिल्लीमध्ये असतात. त्याकरता अशा प्रकारची व्यवस्था करावी ही होम डिपार्टमेंटच्या वतीनं मागणी आली होती आणि त्याकरता तो संदेश दिला होता.